काँग्रेसचे तीन टर्म आमदार राज्यमंत्रीपद अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रभारी आणि राजकारणासोबतच बॉलिवूडच्या मंडळींसोबत जवळचे संबंध असणारे बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनं मुंबईच काय देशाला हादरवून सोडले बारा ऑक्टोबरला दसऱ्याच्या दिवशीच आमदार मुलाच्या कार्यालयाबाहेरच सगळ्यांसमोर त्यांची गोळा झडून हत्या करण्यात आली लॉरेन्स बिष्णोई गँगनं हत्येची जबाबदारी स्वीकारली या प्रकरणी सध्या दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत तर बाकी आरोपी फरार आहेत हत्या प्रकरणातील आरोपी हे उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे असल्याची माहिती मिळाली होती पण आता या हत्या प्रकरणात महाराष्ट्रातील पुणे आणि आणि अकोला कनेक्शन समोर आले लॉरेन्स महाराष्ट्रातील नेटवर्क पुन्हा चर्चेत काय आहे या हत्या प्रकरणातील पुणे कनेक्शन जाणून घेऊयात या जा व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत दसऱ्याचा कार्यक्रम आटपून बाबा सिद्दीकी आपला मुलगा जिशांसोबत रात्री नऊ सव्वा नऊच्या आसपास घरी चालले होते बाबा सिद्दीकी झिशान सिद्दीकीच्या कार्यालयाबाहेर गाडीत आपल्या लेखाची वाट बघत होते जिशान एका महत्वाच्या फोनमुळे पुन्हा कार्यालयात गेले त्याच वेळी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला दसऱ्या निमित्तानं दुर्गा मातेची मिरवणूक चालली होती दसऱ्यामुळे रस्त्यावर फटाक्यांची आतिषबाजी सुरू होती त्याचवेळी दहा ते पंधरा जण बाबा सिद्दीकी यांच्याकडे आले आणि त्यांना विचारलं की तुम्ही आमच्यासोबत दसरा साजरा करणार का बाबा सिद्दीकींचा मावा स्वभाव त्यांच्या कार्यकर्त्यांनी का मिरवणुकीत फटाक्या फडायला बाबा गाडीच्या पुढच्या सीटवर बसणार तोच डाव साधला आणि गोळीबार करायला सुरुवात केली एका मागून एक असे चार ते पाच राऊंड फायर केले ज्यातील तीन गोळ्या बाबा सिद्दीकींना लागल्या त्यानंतर उपचारासाठी बाबा सिद्दीकी यांना लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं पण तोपर्यंत सिद्दीकी यांचा मृत्यू झाला होता या हत्येप्रकरणी सध्या चार आरोपींवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय ज्यातील कर्नेल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांना पोलिसांनी अटक केली तर तिसरा आरोपी शिवकुमार उर्फ शिव गौतम हा अद्याप फरार आहे हे आरोपी उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे असल्याचं चा समोर आले तर मोहम्मद झियान अख्तर असं चौथ्या आरोपीचं नाव असल्याचंही समजते ज्यांनी आरोपीला कुरिअरनं शस्त्र पुरवल्याचं बोललं जातं या आरोपीचा देखील पोलीस शोध घेत आहेत या हत्या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हात असल्याची आधी शंका होती कारण हरियाणाचा असलेला कर्निल सिंह हा, हा लॉरेन्स बिश्नोई गँगशी संपर्कात असल्याचं निष्पन्न झालं एका प्रकरणी तुरुंगात असताना कर्निल सिंह याची लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात आला दरम्यान हत्येच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी लॉरेन्स बिष्णो टोळीनं आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली जो कोणी सलमान खान किंवा दाऊद टोळीला मदत करेल त्यांचा हिशोब केला जाईल असं लॉरेन्स टोळीनं जारी केलेल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं दरम्यान ही पोस्ट ज्या टाकली होती शुभम शुभम नावाने होतं हा गावी म्हणजेच अकोल्यातील अकोट इथे राहायचा पोलिसांच्या म्हणण्यानुसार शुभम लोणकर हा लॉरेन्स बिष्णोईच्या जवळचा माणूस याआधी बिष्णो टोळीला हातारा पुरवल्याबद्दल शुभम लोणकरला यावर्षी फेब्रुवारी मनात अटक करण्यात आली होती तर शुभमचा भाऊ प्रवीण लोणकर हा पुण्यात राहायचा पुण्यातील वार्ष्य भागात अशी डेअरी आणि किराणा किराणाचं दुकान आहे शुभम आणि प्रवीण दोघे भाऊ सोशल मीडियाद्वारे काही वर्षांपूर्वीच लॉरेन्स बिष्णूई टोळीशी जोडले गेले होते तसं पाहिलं तर लॉरेन्स बिष्णूई आणि त्यांच्या गँगचं पुणे कनेक्शन याआधी समोर आलं आहे देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये बिष्णुई गँगचं हे जाळं पसरले माहितीनुसार शुभमच्या सांगण्यावरूनच प्रवीण लोणकरणं बाबा सिद्दीकींच्या हत्येत सहभागी असलेले धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम हे एकामागोमाग एक हरियाणा आणि उत्तर प्रदेशातून पुण्यात येऊन राहिले प्रवीण लोनकरने त्याचे दुकान असलेल्या वारजे भागातच एका भंगार विक्रेत्याकडे त्यांना काम मिळवून दिलं पुण्यात राहून बऱ्याचदा आरोपींचं पुण्या मुंबईला येणं जाणं असायचं याचाच अर्थ हत्येचं हे प्लॅनिंग दोन महिने नाही तर फार आधीपासून सुरू होतं प्रवीणने आरोपींची सुरुवातीला पुण्यात राहायची सोय केली होती सिद्दीकींच्या के हत्येचा कट रचल्यानंतर दोन महिन्यांपूर्वीच त्यांनी पुण्यातून मुंबईला मुक्काम हलवला होता त्यासाठी आरोपींना ॲडव्हान्स पैसे देण्यात आले होते कुरिअरनं हातारं पुरवली गेली होती जवळपास दोन लाख रुपयांची रक्कम देखील सोपवली होती बाबा सिद्दीकी यांच्यासोबत मुलगा जिशान सिद्दीकी यांच्याही हत्येची सुपारी आरोपींना दिली होती जवळपास वीस ते पंचवीस दिवसांपासून दोघांवरही आरोपी रेखी ठेवून होते त्यांच्यासोबतच त्यांच्या घरावरही नजर ठेवली जात होती यातच विजयादशमीच्या दिवशी आरोपींनी डाव साधला आणि बाबा सिद्दीकी यांची हत्या घडवून आणली सध्या पोलिसांनी प्रवीण लोनकरला ताब्यात घेतले तर शुभम आणि इतर आरोपी अद्यापही फरार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका